पूरे देश के मुसलमान उद्धव ठाकरे के साथ है। उद्धव ठाकरे की सभा को हिट करने के लिए संजय राउत अब मैदान में आ चुके हैं। उद्धव ठाकरे के साथ मुस्लिम समाज है। मुस्लिम समाज क्या सिर्फ भाजपा का ही साथ देगी क्या? संजय राउत ने इस तरह की टिप्पणी की है। आज उद्धव ठाकरे की सभा खेड़ में होने वाली है, जिसका जायजा लेने के लिए संजय राउत मालेगांव में होने वाली है, जिसका जायजा लेने के लिए संजय राउत पहुंचे हुए थे। इस दौरान सुनिए संजय राउत ने क्या कहा है। मुस्लिम समाज ने मोदीला पाठिंबा द्यावा का झालं पाठिंबा दिला मालेगाव मुस्लिम समाजाने भाजपला पाठिंबा द्यावा किंवा मोदीलाच पाठिंबा द्यावा का? मुस्लिम समाज या देशाचा नागरिक नाही, महाराष्ट्राचा नागरिक नाही काय? तुमचा प्रश्न काय? तुमच्या प्रश्नाचा अर्थ असा आहे, प्रश्नाचा महाराष्ट्रात आणि देशामध्ये शिवसेनेला मुस्लिमांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात आणि त्याच्यामध्ये काही गैर या देशात ज्या प्रकारचं वातावरण निर्माण केलं जात आहे निवडणूक आल्यावर, ते रोखण्याचं काम फक्त शिवसेना करू शकते महाराष्ट्रात आणि धार्मिक आणि जातीय सलोखा राखू शकते हा विश्वास मुस्लिम बांधवांना असल्यामुळे ते आमच्यावर। उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये शरद पवारांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात पण त्यात काय झालं? शिवसेना प्रमुखांच्याही समर्थनाच्या घोषणा होतात। महाविकास आघाडी आहे, एकत्र आहोत आम्ही सगळे आणि त्याच्यावरती उद्धव साहेबांनी उत्तर दिलेलं आहे ना।